नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास याविषयी माहिती आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे प्रत्येक इयत्तेची जी पुस्तकं आहेत, इतिहास, भूगोल, विज्ञान, त्यावर आधारित काढलेल्या नोट्सवर हे लेक्चर मी बनवलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये फायदा होणार आहे. याआधीही काही मी परिसर अभ्यासावर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह कोणकोणते होते त्याविषयी सविस्तर अशी माहिती आज आपण घेणार आहोत. तर बघा, पहिला धार्मिक प्रवाह होता तो म्हणजे जैन धर्म. तर जैन धर्माविषयी माहिती आपण इथं पाहणार आहोत. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम बिहार, कुंडग्राम कुठं आहे, बिहार येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचं नाव सिद्धार्थ, आईचे नाव त्रिशला. त्यांनी 12.5 वर्ष तपश्चर्या केली, त्यांना केवली म्हणत. तपश्चर्या केली त्यांना काय म्हणत, केवली म्हणत. त्यांनी धर्म समजावून सांगण्यासाठी किती 30 वर्ष उपदेश केला. त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा, जीन या शब्दावरून जैन हा शब्द तयार झाला. त्यानंतर अर्धमागधी भाषेतून लोकांना संदेश दिला, अर्धमागधी भाषा. त्यानंतर तीर्थकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असं म्हणत. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये किंवा जैन धर्मामध्ये पंचमहाव्रते सांगितलेली होती, तर ती कोणकोणती. तर बघा, पहिलं पंचमहाव्रत आहे किंवा महाव्रत आहे अहिंसा. तर यामध्ये काय, दुखापत न करणे याचा अर्थ अहिंसा. त्यानंतर दुसरं आहे अस्तेय, चोरी न करणे. तिसरं आहे सत्य, प्रत्येक वचन कृती खरेपणाची असावी. चार आहे अपरिग्रह, तर मनात हाव बाळगू नये. आणि पाचवं जे महाव्रत आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य, तर शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करावा. असे 5 महाव्रते सांगितलेले आहे तीर्थकरांनी. त्यानंतर बघा खालचा पॉईंट आहे ते म्हणजे जैन धर्माचे संस्थापक कोण होते, तर ऋषभदेव. त्यानंतर त्रिरत्ने होते, जैन धर्मात त्रिरत्ने होते, ती कोणकोणते, तर सम्यक ज्ञान. तर यामध्ये काय होतं, नित्य अभ्यास करणे. सम्यक दर्शनामध्ये काय करायचं आहे, तर उपदेशातील सत्य जाणणे. आणि सम्यक चरित्रामध्ये पंचमहाव्रतांचे पालन. अशा प्रकारे आपल्याला त्रिरत्ने जैन धर्मातील किंवा जैन धार्मिक प्रवाहातील तुम्हाला सांगता येतील. त्यानंतर जैन धर्म झाल्यानंतर आपण पाहणार आहोत बौद्ध धर्म. तर बौद्ध धर्माविषयी माहिती पाहताना, गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांचा काळ हा इसवीसनपूर्व 563 ते इसवीसनपूर्व 483 होता. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुबिनी येथे झाला. त्यांचं पित्यांचे नाव होतं शुद्धोधन आणि आईचं नाव होतं मायादेवी. तर इथं पिता आहे, पित्यांचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. त्यानंतर बघा, बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या पूर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाड्याखाली ते ध्यानस्थ बसले, तेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली. आणि पिंपळाच्या वृक्षाला ते बोधी वृक्ष म्हणत आणि उरुवेला या स्थानाला बोधगया म्हणत. हे पण लक्षात असू द्या. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. त्यानंतर या प्रवचनात जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हणतात. त्यानंतर बघा, धम्मचक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. आणि त्यांनी पाली भाषेत उपदेश केला आहे, भाषा लक्षात ठेवा. त्यानंतर बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना म्हणजे त्रिशरण होय. हे पण लक्षात ठेवा, बुद्ध, धम्म आणि संघ हे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिले जातात, त्यामुळे हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, धर्माचे सार काही आर्य सत्य आहेत बौद्ध धर्मात. तर कोणकोणती, तर दुःख म्हणजे मानवी जीवनात दुःख असते हे एक आर्य सत्य आहे. दुःखाचे कारण, दुःखाला काहीतरी कारण असते हे एक दुसरं आर्य सत्य आपल्याला सांगता येईल. आणि दुःख निवारण करता येते हे तिसरं आर्य सत्य. आणि प्रतिपदमध्ये दुःख दूर करण्याचा मार्ग, हे असे 4 आर्य सत्य आपल्याला बौद्ध धर्मात किंवा बौद्ध धार्मिक प्रवाहामध्ये सांगता येतील. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गौतम बुद्धांनी 5 नियम सांगितले आहेत, त्याला आपण पंचशील म्हणते. तर ते नियम कोणकोणते, तर प्राण्याची हत्या न करणे, चोरी न करणे, अनैतिक न करणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे. आणि 5वा आहे मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर. अशी 5 पंचशील तत्वे किंवा पंचशील गौतम बुद्धांनी नियम सांगितलेले आहेत.
त्यानंतर पाहूया आपण, आता आपण पाहिलं जैन धर्म, बौद्ध धर्म, आता पाहूया ज्यू धर्म. तर ज्यू धर्माविषयी माहिती आपण इथे घेऊया. तर बघा, पहिला पॉईंट आहे, ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले, हे पण लक्षात असू द्या. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हणतात. त्यानंतर ते एकच देव मानतात. त्यानंतरचा पॉईंट आहे न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणावर ते भर देतात. आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना सिनॅगॉग असे म्हणतात, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पॉईंट किंवा त्यानंतरचा धर्म आहे तो म्हणजे ख्रिश्चन धर्म. तर याविषयी माहिती घेताना ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली, तर येशू ख्रिस्तांनी केली. सेंट थॉमस हा पहिला शिष्य केरळमध्ये आला आणि त्याने त्रिचूर जिल्ह्यातील पल्लूर येथे इसवी सन 52 चर्चची स्थापना केली. तर कधी झाली, इसवी सन 52 झाली. कोणी केली, सेंट थॉमस ते पहिले शिष्य होते जे केरळमध्ये आले. आणि कुठे केली, तर त्रिचूर जिल्ह्यातील पल्लूर इथे. त्यानंतर बघा, बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळांना आपण चर्च म्हणतो, हे आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर बघूया इस्लाम धर्म, याविषयी माहिती इथे घेऊया. इस्लाम हा एक ईश्वरवाद मानणारा धर्म आहे. मोहम्मद पैगंबर त्यांचे प्रेक्षित. कुराण हे धर्मग्रंथ आहे त्यांचं. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती हा होतो. त्यानंतर बघा, अरबस्थानातून सणाच्या 7व्या शतकात इस्लामचा प्रसार झाला. हे पाहिलं इस्लाम धर्माविषयी. आता पाहूया आपण पारशी धर्म. तर पारशी धर्माविषयी, पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे जे लोक होते यांच्यामध्ये प्राचीन काळापासून काय होते, संबंध होते, लक्षात असू द्या. हा पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे होते. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आढळते. त्यानंतर बघा, इराणच्या पार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले पारसी समाज. त्यानंतर ते प्रथम कुठे आले, तर गुजरातमध्ये आले. इसवी सनाच्या 5व्या शतकात, तर 8व्या शतकात, हे पण लक्षात असू द्या. झरथुष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्जद या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख होतो, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर सांगायचे पॉईंट, पारशी लोकांमध्ये अग्नि आणि पाण्याला महत्त्व असते आणि त्यांच्या देवळांना किंवा प्रार्थनास्थळांना अग्यारी असं म्हणतात, हे पण लक्षात असू द्या. आणि आचरणामध्ये ते आचरण तत्त्वे काही आहेत त्यांच्यामध्ये, तर उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती असे त्यांचे आचरण तत्त्वे दिलेले आहेत. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे असे धार्मिक प्रवाह आणि त्यांच्याविषयी माहिती इथे पाहिलेली आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न TET पेपर 1 आणि TET पेपर 2 अशा दोन्हीमध्ये विचारले जातात. त्यामुळे हे सेक्शन महत्त्वाचं आहे. राहिलेलं आपण पुढच्या भागात घेऊ. जर तुम्हाला चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.